आणि पुढची एक खळबळजनक बातमी आहे. आई सोबत होत असलेल्या सततच्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना फरदापूर मधून समोर आली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. आशा तडवी असे मृत महिलेचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरदापूर येथील वीटभट्टी कामगार 30 वर्षीय शफीक तडवी याचे 27 वर्षीय आशा तडवी हिच्या सोबत 11 वर्षापूर्वी विवाह झाला होता. आशाचे आणि तिच्या सासूचे सतत काही ना काही कारणावरून भांडण होत असे. 6 तारखेला गुरुवारी आशा पती आणि तिच्या सासूचं कडाक्याचं भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की शफीकने रागाच्या भरात पत्नी आशाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. तिला जबर मार लागलेला असल्यानं औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. तिकडे पोलिसात या घटनेची नोंद करत असताना शफीकने अपघात झाल्याचं सांगितलं. त्यावर फरदापूर पोलिसांनी शफीकचा जबाब नोंदवत असताना पोलिसांची दिशाभूल करत आम्ही वीटभट्टीच्या कामावरून घरी परतत असताना अपघात झाला आणि आशाच्या डोक्याला मार लागला अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना याचा संशय आला त्यामुळे पोलीस या घटनेची सविस्तर माहिती गोळा करत असतानाच सोमवारी 10 तारखेला आशाचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी मृत आशाच्या मुलीला विश्वासात घेऊन या घटनेची विचारणा केली. त्यावेळी माझ्या वडिलांनीच आईला कुऱ्हाडीने मारल्याचं तिच्या मुलीने पोलिसांना सांगितलं. 3 तासातच आरोपी शफीक आणि तिच्या सासूला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आणि मारहाण केलेली कुऱ्हाड आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं. त्यानंतर आरोपी शफीकने मीच आशाला मारले अशी गुन्ह्याची कबुली दिली. शफीक तडवी याने त्याची पत्नी आशाबाई हिचा संध्याकाळी डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. परंतु खून केल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी किंवा गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी की त्याने ती बायको त्याची मोटरसायकलवरून पडली आणि त्याच्यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला असं लोकांना सांगितलं, पोलिसांना सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्याने स्वतः त्या बाईला ॲडमिट केला हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर आम्ही त्याच्यावरनं अकस्मात मृत्यूची नोंद केली. अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आम्हाला यामध्ये काहीतरी वेगळं आहे असा संशय आला पोलिसांना. त्या अनुषंगाने आम्ही आणखी सखोल चौकशी केली असता आमच्या निदर्शनास आलं की 6 तारखेच्या रात्री जेव्हा त्याची मुलं झोपलेली होती तेव्हा त्याची पत्नी ही कायम आरोपी शफीकची आई म्हणजे मृतकची सासू हिच्यासोबत भांडत असे, तसेच लहान मुलांना मारहाण करत असे. यावरून चालू असलेल्या त्यांच्या भांडणामध्ये वैतागून त्या मृतकच्या पतीने म्हणजे शफीकने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही गोष्ट त्याने लपवण्याचे खूप प्रयत्न केला. तसेच त्याची जी आई आहे तिला देखील आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे. तिने देखील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरील जे रक्त आहे किंवा रक्ताने माखलेले कपडे आहेत ते इतरत्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला, शस्त्र लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण या गुन्ह्यामध्ये कलम 302 खुनासाठी आणि 201 IPC हे पुरावा नष्ट करण्यासाठी याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि याच्यामध्ये मृतकचा पती शफीक आणि तिची सासू हसाबाई या दोघांनाही आरोपी केलेला आहे. हा गुन्हा आम्ही पूर्ण तपासाअंती निष्पन्न झाल्यानंतर 11 डिसेंबर रोजी फरदापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला. दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. त्यांच्या विरुद्ध भरपूर पुरावा असून आमचा पुढील तपास त्या अनुषंगाने चालू आहे.